नमस्कार, मी शनाया शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. विधानसभेला पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू, आमदार मेधा कुलकर्णी यांची स्पष्टोक्ती. आंबेडकरी जनता मोदी सरकारला कधीही मत देणार नाही, माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत मांडलं मत. एकवीरा देवीच्या कारला येथील मंदिराच्या दानपेटीवर धर्मादाय आयुक्तांनी ठोकले टाळे. आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भिडेवाडा ते फुलेवाडा समताभूमी अशी मिरवणूक. आता बातम्या सविस्तराने. शिवसेनेबरोबर आमची युती झाली आहेच, ते लोकसभेच्या निवडणुकीत चांगलं काम करत आहेत. विधानसभेला पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू असं भारतीय जनता पार्टीच्या कोथरूड विधानसभेच्या आमदार मेधा कुलकर्णी यांनी निर्धारपूर्वक सांगितलंय. लोकसभेसाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या सहाय्याने गिरीश बापट यांनी सर्वाधिक मताधिक्य देईल असंही त्या म्हणाल्या. बापट यांच्या प्रचाराची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत आमदार कुलकर्णी यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, शिवसेना या मतदारसंघात आमच्या बरोबरीने काम करते आहे. आमचे जनसंपर्क कार्यालय त्यांच्या इथेच आहे, त्यामुळे युती पक्की झाली आहे. विधानसभेलाही युती कायम असेल, त्यावेळी पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू. मात्र आता विषय लोकसभेचा आहे. मागील वेळी अनिल शिरोळे यांना 3.25 लाखांचे मत्याधी होते, त्यासाठी 90,000 मते कोथरूड मतदारसंघाची होती. त्यावेळेस फक्त 2 नगरसेवक होते. आता युतीचे तब्बल 23 नगरसेवक या मतदारसंघात आहेत, त्यामुळे मागील वेळेपेक्षा जास्त आणि सर्वाधिक मत्याधिक्य कोथरूडचेच असेल. 2014 अगोदरचं पुणे आणि 2014 नंतरचं पुणे याच्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्याला होताना दिसतोय. मुळामध्येच पुण्याचा विकास आराखडा हा 87 सालचा विकास आराखडा आपण अजूनही पुणे शहर वापरत होतो. मीच लक्षवेधी लावली होती विधानसभेमध्ये आणि शासनाला विनंती केली होती की विकास आराखडा ताब्यात घ्या. त्याच्या अनुषंगाने विकास आराखडा शासनाने ताब्यात घेतला, मंजूरसुद्धा केला आणि वेगवेगळ्या ठिकाणी जी रिझर्वेशन्स आहेत त्याची अंमलबजावणीचं काम चालू झालं आहे. 24/7 पाणीपुरवठ्याचं काम चालू झालं आहे. पुणे शहरामध्ये 3 मेट्रोची कामं ही प्रगतीपथावर आहेत. नदी सुधार योजनेची कामं मार्गी लागलेली आहेत. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत माझ्या मतदारसंघामध्ये साधारणपणे 900 कोटीची कामं ही चालू आहे. त्याच्यातल्या 600 कोटीचं टेंडर प्रोसिजर पूर्ण होऊन वर्क ऑर्डरसुद्धा दिलेलं आहे. 200 कोटीचं ते इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे. नवीन मतदारांना, युवकांना विकास हवा आहे, इन्फ्रास्ट्रक्चर हवं आहे. मोदीजींच्या पाठीमागे नवीन मतदार उभे आहेत. परवासं तुम्ही बघितलं की काँग्रेसच्या रॅलीमध्ये, रोड शोमध्ये मोदींच्या घोषणा दिल्या गेल्या, त्यामुळे नवं मतदार नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहील. माझ्या मतदारसंघात 50,000 मतदारांची संख्या ही वाढलेली आहे. त्याच्यामुळे या सगळ्या मतदारांना मी आवाहन करते की त्यांनी भारतीय जनता पार्टीला मतदान करावं. आंबेडकर जनता मोदी सरकारला मत देणार नाही, तसंच मुस्लिम लोक असतील, मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक हे मोदीला मतं देणार नाही, त्यामुळे काँग्रेसचाच विजय निश्चित आहे असं मत माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत मांडलंय. 30 कोटी भारतीय जनतेचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे आणि म्हणून ती अत्यंत महत्त्वाची निवडणूक आहे. 2014 ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये मैं न खाऊंगा और किसी को खाने दूंगा अशी घोषणा विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आणि त्याला अनुसरून त्यांनी प्रचार केला. आणि मला आज सांगावंसं वाटतं, म्हणजे मी सुप्रीम कोर्टाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी मनापासून आभार मानणार आहे, आनंद व्यक्त करणार आहे की ही घोषणा कशी बेगडी होती याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे काल सुप्रीम कोर्टाने दिलेला राफेलच्या संदर्भातला निर्णय. यावेळेला माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी खूप प्रयत्न केले परंतु ते काही घडलं नाही आणि म्हणून दलित समाजाला, आंबेडकरी चळवळीतील मतदारांना माझी विनंती आहे की बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे शासनकर्ती जमात जर आपल्याला व्हायचं असेल तर धर्मनिरपेक्ष ज्या शक्ती आहेत ती शक्ती म्हणजे महाआघाडी आहे आणि त्या महाआघाडीला आपण मतदान करावं असं मी या निमित्तानं सांगू इच्छितो. लोकशाही टिकवणाऱ्या संस्था या BJP काळात मोडीत काढण्यात आलेल्या आहेत, मोडीत काढण्याला येत आहेत. नियोजन मंडळाचं नाव बदललं, नीती आयोग केलं,
आणि नीती आयोगाला जो निधी गोरगरीब मागासवर्गीय समाजाला मिळत होता त्या नीती आयोगानं तो निधी मोठ्या प्रमाणावर कमी केला. या पुणे शहरातील उमेदवार महाआघाडीचे माननीय मोहन जोशी यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचं आव्हान मी आपल्यामार्फत पुणे शहरातील नागरिकांना करू इच्छितो. धन्यवाद. ठाकरे कुटुंबियांचे श्रद्धास्थान आणि कुलदैवत एकविरा देवीच्या कार्ला येथील मंदिराच्या दानपेटीवर धर्मादाय आयुक्तांनी ताळे ठोकण्याचे आदेश दिलेत. मंदिर परिसरातील नळ चोरीला गेल्याच्या तक्रारी वाढत असल्याने धर्मादाय आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. देवी देवतांच्या मंदिरात आशीर्वाद मिळो ना मिळो दान करण्यासाठी आधी दानपेटी आणि आरतीच्या ताटात पैसे टाकावे लागतात. एकविरा देवीच्या मंदिर परिसरात देखील दानपेटी तर आहेत, मात्र त्या व्यतिरिक्त आरतीच्या ताटात देखील पैसे घेतले जातात आणि हे पैसे ट्रस्टी आणि इतर सदस्य आपसात वाटलत जात असल्याचा आरोप प्रत्यारोप होतोय. तर एवढंच नाही तर पिण्याच्या पाण्याच्या टाकीतून 17 अनधिकृत नळ कनेक्शन दिले असल्यामुळे त्यांचा भूर्दंड ट्रस्टला बसू लागलाय. अखेर या सर्व तक्रारी धर्मादाय आयुक्तांपर्यंत पोहोचल्या आणि अखेर दानपेटी बंद करण्याचे आदेश धर्मादाय आयुक्तांनी दिले आहेत. ढोल ताशांचा गजर, लेझिम पथक, सनई चौघडा, महात्मा फुले यांची मूर्ती असलेला सजवलेला रथ, फेटे घातलेल्या स्त्री पुरुष अशा वातावरणात युवा माळी संघाच्या वतीने महात्मा फुले जयंतीनिमित्त भिडेवाडा ते फुलेवाडा समताभूमी अशी मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी माजी आमदार कमल ढोले पाटील, उद्योगपती दीपक कुदळे, युवा माळी संघाच्या अध्यक्षा सुनीता भगत, ऋषाली शिंदे, सचिन कसरे उपस्थित होत्या. तर युवा माळी संघासह 36 संस्था मिरवणुकीत सहभागी झाले होते. आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा अधिमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उन्हाळी बाजरी पिकाकडे अधिक ओढ असल्याचं पाहायला मिळालंय. शेतकऱ्यांनी 2336 हेक्टरवर पेरणी केली असून त्यामध्ये जुन्नर तालुका अव्वल आहे, त्यामुळे भर उन्हा देखील शेतकरी राबताना पाहायला मिळत आहेत. पावसाळ्यात अधिक पाऊस असल्याने रोग किड्यांचा मोठा प्रादुर्भाव बाजरी पिकांवर होतो, त्याचा परिणाम होऊन उत्पन्नात घट होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाळ्यात बाजरी पीक घेण्याऐवजी उन्हाळ्यात बाजरीच्या पिकाचे उत्पन्न घेतात. पावसाळ्याच्या तुलनेत उन्हाळी बाजरीचे पीक अधिक उत्पन्न देत असल्याने शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्याशिवाय चांगल्या दर्जाचा चारही उन्हाळ्यात उपलब्ध होतो, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उन्हाळी बाजरीचे पीक घेतात. यावेळी सगळ्यात जास्त जुन्नर परिसरात उन्हाळी बाजरीची पेरणी करण्यात आली आहे. तालुक्यात सरासरी 14 हेक्टर क्षेत्र आहे, त्यापैकी 1920 हेक्टरमध्ये जवळपास 1.5 पट क्षेत्रात पेरणी झाली आहे. या जुन्नर तालुक्यामध्ये जेवणाचं आहारात जेवणाला बाजरी लागते. जवळजवळ या जुन्नर तालुक्यामध्ये 2000 हेक्टर बाजरी केलेली आहे आणि ही बाजरी जनावरांचं वैरींचं काम होतं आणि जेवणाच्या आहाराला बी लागते. म्हणून जुन्नर तालुक्यामध्ये बाजरी आम्ही उन्हाळी बाजरी करतो. पाणी सुविधा हे चालू अशी, बाकीच्या मालाला काही हे नाही आहे. फक्त बाजरीपर्यंत पिपळ वगैरे पाणी आल्यामुळे आम्हाला ते साध्य झालं. बाजरी 20 गुंठे केलेली मी स्वतः माझी आणि साधारणतः 10-12 फुटी होईल अशी शक्यता आहे माझी. काढणी कधी होईल ही बाजरी? 7-8 दिवसात बाजरी काढणी होईल. त्यामुळे जुन्नर परिसरात शेतकऱ्यांची लगभग भर उन्हाळ्यात ही शेतात सुरू आहे.
शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमध्ये मिळून एकूण केवळ 9 TMC पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यातील 3 TMC पाणी उन्हाळी आवर्तनासाठी सोडण्यात येणार आहे. पुण्याला प्रतिमहा 1.25 TMC पाणी लागतं. गेल्या वर्षीपेक्षा यंदा धरणांमध्ये 5 TMC पाणी कमी आहे, त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं जलसंपदा विभागाकडील आकडेवरून स्पष्ट झालं आहे. परतीच्या पावसाने यंदा पाठ फिरवल्यामुळे धरणामध्ये 90% एवढाच पाणीसाठा यंदा झाला होता. सुरुवातीला झालेल्या दमदार पावसामुळे चारही धरण पूर्ण क्षमतेने भरली होती. 16 जुलै ते 31 ऑगस्ट पर्यंत खडकवासला धरणातून तब्बल 19.12 TMC पाणी मुठा नदीपात्रात सोडण्यात आले होते. पुण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता सुमारे 1.5 ते 2.5 वर्ष पुरणाऱ्या पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर यंदा पाऊस सुरू झाल्यापासून पहिल्या 3-4 महिन्यात धरणामधून तब्बल 3 TMC पाण्याचा वापर करण्यात आला आहे. पुणे काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी यांना आपचा पाठिंबा मिळाला आहे, मात्र हा पाठिंबा नाईलाजास्तव द्यावा लागतोय असं मत ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलंय. काहीही झालं तरी आमचा अजेंडा हा भारतीय जनता पार्टीला सत्तेवरून खाली खेचणं हाच असणार आहे, असे आपचे नेते सुधीर सावंत यांनी. तसेच अरविंद केजरीवाल सभा घेणार नाहीत, मात्र आपचे कार्यकर्ते भाजप विरोधात प्रचार करतील आणि विधानसभा निवडणुकीत आम्ही सर्व जागा लढविणार आहोत, असेही ते यावेळी म्हणाले. राजकीय भूमिका ही परिस्थितीनुसार घ्यावी लागते, सोयीची भूमिका म्हणत नाही, पण राष्ट्राच्या दृष्टिकोनातनं महत्त्वाची भूमिका घेणं हे प्रत्येक राजकीय पक्षाचं कर्तव्य आहे. 2014 मोदी सरकार आल्यानंतर ह्या देशातल्या प्रत्येक राजकीय इन्स्टिट्यूशनला उखडून टाकण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे. सुप्रीम कोर्टला वर हल्ला केला आहे, CBI नष्ट करून टाकलेली आहे. आता तर मी लेख लिहिले की CBI डिझॉल्व करा आणि तिला NIMध्ये मर्ज करा, एवढी वाईट परिस्थिती CBIची करून ठेवलेली आहे. RBIवर हल्ला केलेला आहे, RBIमध्ये जाऊन पैसे काढलेले आहेत इल्लिगल पद्धतीने. सैन्याला प्रचंड दमन केलेलं आहे. आजचा सैनिक लढतो आणि बाहेर आला, 32 वर्षी बाहेर येतो, 10-10 वर्ष नोकरी मिळत नाही. हे कुठला न्याय आहे की सैनिक लढतो त्याला तुम्ही नोकरी देत नाही बाहेर आल्यावर? आणि आज पूर्वी तर नोकऱ्या कुठे कुठे मिळायच, आज मिळतच नाही, असे अन्याय. आणि शेतकऱ्यांची पोझिशन काय झालेली आहे, हे इतकी वाईट परिस्थिती झाली आहे की आणखी काही काळ हे सरकार टिकलं तर देशाच्या सगळ्या इन्स्टिट्यूशन रद्द होईल, ह्या देशात हुकूमशाही येईल, ह्या देशातली लोकशाही नष्ट होईल. आणि म्हणून भारतीय जनता पार्टी हा 1 शत्रू आणि काँग्रेस हा 2 शत्रू असं मानून आम्ही हे धोरण केलं आहे. राष्ट्राच्या हितासाठी आम्ही पक्षाचं हित बघितलं नाही आणि इथे आम्ही निवडणूक लढवत नाही. आणि त्या जो पक्ष भारतीय जनता पार्टीला हरवेल, जो उमेदवार भारतीय जनता पार्टीला हरवेल, त्याला त्याला मदत करण्याची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर खालापूरजवळ पुण्याकडे येणाऱ्या 407 मालवाहू टेम्पोला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली, यामध्ये टेम्पो चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव संभाजित पाल असे असून तो मिर्झापूर उत्तर प्रदेश येथील राहणारा आहे. खालापूर पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून वाहनाचा शोध सुरू आहे. गावोगावी भेटीगाठी करत प्रचार दौरा सुरू असताना बोरवली गावानजीक निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या अंजनी माता मंदिरात शिवसेना, भाजप, रिपाई, रासप, रयत क्रांती संघटना, महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी दुपारच्या जेवणाचा कार्यकर्त्यांसोबत आनंद लुटलाय. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ अंदर मावळ भागात प्रचार दौरा करण्यात आला होता. गावोगाव जाऊन प्रमुख कार्यकर्ते तसेच मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या गेल्या. प्रचार दौऱ्याची सुरुवात मावळ तालुक्यातील ब्राह्मणवाडी इथून झाली. त्यानंतर जांभूळ, टाकवे, बुद्रुक, फाळणे, माऊ, वडेश्वर, नागाथली, कुसवली, बोरवली, कांबरे, डाहुली, खांडी, सावळा, माळेगाव आदी गावांना बारणे यांनी भेट दिली आहे. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. विधानसभेला पक्ष घेईल तो निर्णय आम्ही मान्य करू, आमदार मेधा कुलकर्णी यांची स्पष्टोक्ती. आंबेडकरी जनता मोदी सरकारला कधीही मत देणार नाही, माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत मांडलं मत. एकवीरा देवीच्या कार्ला येथील मंदिराच्या दानपेटीवर धर्मादाय आयुक्तांनी ठोकले ताळे. आणि महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त भिडेवाडा ते फुलेवाडा समताभूमी अशी मिरवणूक.
याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.